नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर चॅनल। आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी। त्यासाठी आपण घेतलेला आहे शेपूची भाजी, मुंगाची डाळ, कांदा, टमाटर आणि काही मसाले। तर चला सुरुवात करूया। शेपूची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपण एक कढई घेतली आहे आणि त्या कढईमध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडी मोहरी टाकून घ्यायची आहे आणि थोडं जिरं टाकून घ्यायचं आहे। आणि जिरं मोहरी दोन्ही तळतळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा थोडा फ्राय करायचा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला कांदा जो आहे तो फ्राय झालेला आहे। आणि आता त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडं टमाटर, बारीक चिरलेलं टमाटर। ते छान प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आणि टमाटर मऊ झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी आपण सगळ्यात पहिले टाकूया थोडं धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि एक चमचा तिखट। आता हे सगळं मिक्सचर आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला एकदा पुन्हा हे परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर या मिक्सरमध्ये आपल्याला भिजत घातलेली मुगाची डाळ यामध्ये टाकायची आहे। शेपूची भाजी करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, शेपूची भाजी टाकायच्या आधी आपल्याला सगळ्यात पहिले मुगाची डाळ टाकून घ्यायची आहे। जी आपण भिजत घातलेली मुगाची डाळ होती ती आपण या ठिकाणी पहिले कढईमध्ये टाकून घेतली आहे आणि आता त्याला आपण फ्राय करत आहे। आता आपण या ठिकाणी शेपूची भाजी टाकून घेत आहोत। आता ही तुम्हाला दिसायला भरपूर दिसत असेल पण शिजवल्यानंतर ही खूप कमी होते। आता ही भाजी मस्त प्रकारे मिक्स करून घ्यायची। भाजी छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे आणि एक झाकणी ठेवून भाजी शिजायला ठेवून द्यायची आहे। अधूनमधून भाजी चेक करत राहायची। आपण आता भाजी चेक करूया आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी मस्त प्रकारे शिजलेली आहे। आणि आपण जेव्हा भाजी टाकली होती शेपूची तेव्हा किती मोठी दिसत होती आणि आता किती कमी झाली आहे ती। आता आपण यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेत आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला हे सगळं एकदा पुन्हा मिक्स करायचं आहे आणि आपली भाजी रेडी झालेली आहे। तर तुम्हीसुद्धा ही भाजी ट्राय करून बघा। तुम्ही केलेली भाजी कशी झाली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।